नमस्कार, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तुम्ही सकाळचा नाश्ता नेमका काय करता? इडली, डोसा किंवा पोहे? पण चहा चपाती ही तर सगळ्यांची फेवरेट असतेच, ती आपण कंपल्सरी करतो. पण आपण जर बाहेर असू किंवा बाहेरगावी राहत असू तर चहा चपाती इतकी इझिली अवेलेबल होत नाही. कोणत्याही हॉटेलमध्ये वगैरे मागायचं तर थोडी लाज वाटतेच, कारण चहा चपाती असा स्पेशल नाश्ता घरच्याशिवाय कुठेच खायला मिळत नाही. पण आता पुण्यामध्ये FC रोडवर असं एक दुकान आहे जिथे फक्त आणि फक्त चहा चपातीचा नाश्ता तुम्हाला स्पेशल मिळेल. म्हणजे तुम्ही कुठेही जाता तेव्हा जसं तुम्ही इडली, डोसा, समोसा किंवा पोहे ऑर्डर करता, तसंच तुम्हीही चहा चपातीसुद्धा ऑर्डर करू शकता. तर हे दुकान जे आहे हे एका विद्यार्थ्यांच्या ग्रुपने सुरू केलेले आहे, आपण त्यांच्याशी बोलायला आलेलो आहोत. ही खूप हटके संकल्पना आहे. सगळ्यात आधी तर मी स्वतःचं क्रेविंग जरा थांबवते, आपण चहा चपाती थोडी बाजूला ठेवूया आणि गप्पा मारूयात. मला सांगा तुमची नावं काय, तुम्ही काय करता नेमकं? मी अक्षय सुरेश महानंदा. मी धनश्री पाटील, मी एअरलाइन्स मध्ये. माझं नाव अक्षय भैलू, मी MBA करून जॉब करतोय आता. कसा काय चहा चपाती, म्हणजे हे फार युनिक तर आहेच, पण आतापर्यंत मी चहा चपातीचं दुकान नाही बघितलं कुठे. पहिल्यापासून असं, मी ज्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजला शिकायला होतो, मी इथे फर्ग्युसनला शिकायला नंतर जे अगोदर गावाकडे मी लहानपणून चहा चपाती खात आलो, आता हे पण दोघं ग्रामीण भागातूनच आलेले आहेत. इथं आल्यानंतर नाश्ता करायचं म्हटलं की सारखं ते चहा चपाती मिस करायचो वगैरे, पोहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळायच्या. पण कुठेतरी म्हटलं आपली आई ज्या पद्धतीने जिवाळ्यानं प्रेमानं आपल्या चहा चपाती बनवून द्यायची, तूप चपाती बनवून द्यायची, साखर तूप चपाती बनवून द्यायची, हे मिस करायचो सारखं. मग म्हटलं यार हा ऑप्शन कुठेतरी लोकांना मिळाला पाहिजे. खूप सारे फर्ग्युसनसारख्या ऑर्गनाईजमध्ये खूप सारे सामान्य विद्यार्थी येतात, मग सामान्य विद्यार्थ्यांना कुठेतरी एक नॉस्टॅल्जिक फील यायला पाहिजे. आपण गावाकडे आहोत, आईची चपाती खातोत, ही फील राहायला पाहिजे. मग त्यांना एक स्वस्तात मस्त आणि जे पौष्टिक पद्धतीने आपण म्हणतो की तूप आणि साखर, तूप साखर चपाती खाणं, ह्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात, ह्या उद्देशानं म्हटलं की आपण चहा चपाती सुरू करून बघूया. तर मग त्यातूनच ही संकल्पना सुचली, दोघांना ऐकवली, त्यांनाही आवडली आणि मग 2 वर्षापासून आम्ही याच्यावर काम करत होतो. ते आता सत्यामध्ये उतरली आहे. कुठे सध्या तुमचं हे चहा चपातीचं दुकान नेमकं कोणत्या लोकेशनला आहे सांगा? आमचं सध्याचं लोकेशन आहे फर्ग्युसन कॉलेजचं जे मेन गेट आहे त्याच्या अपोजिट साईडला शिरोळ रोड आहे, तर तिथे आपलं हे लोकेशन आहे, दुकान आहे. मला सांगा की आता हे दुकान तुम्ही सुरू केलं, तुम्ही विद्यार्थी होता तेव्हापासून तुमच्या डोक्यामध्ये ही कल्पना होती, आता जॉबला वगैरे लागलेले असाल किंवा सर्च करत असाल, सध्या तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय नेमका? म्हणजे आम्ही जेव्हा ही कल्पना ऐकवली होती सगळ्यांना आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तर सगळ्यांना असं खूप भारी वाटलं की अरे काहीतरी घरचं खायला मिळेल आता. म्हणजे अजूनही आता आम्ही ओपनिंग केलं ना, त्याच दिवशी बरेच जणांनी भेट दिली आणि फ्रेंड सर्कल तर ऑलमोस्ट आमच्या मदतीला होतंच, तर ते त्यांची उत्सुकता एवढी की ऑलमोस्ट त्यांचा कट्टाच झाला इथे आमच्या. आणि चहा चपाती म्हणजे दर एक एक तासाला त्यांना असं भूक लागते की अरे आम्हाला चहा चपाती हवी आहे. बरं, माझ्याकडे हे मेन्यू कार्ड आहे, ह्याच्यामध्ये चहा चपातीचे काही प्रकार आहेत. म्हणजे फक्त चहा चपाती असंच तुम्हाला मिळणार नाही आहे, तर चहा बटर चपाती, चहा तूप चपाती, जिरा चपाती, चहा बाकरवडी आणि इतरही काही प्रकार आहेत. सो त्याचे रेट कार्ड जे आहे ते इथेच बाजूला रेट्स दिले आहेत, अगदी स्वस्त दरामध्ये दिले आहेत. 10-20 रुपयाला तुम्हाला इथे चहा चपाती मनसोक्त खाता येणार आहे. मला सांगा की सध्या किती दिवस झाले आहेत दुकानाला म्हणजे उघडून आणि कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा, इतर लोकांचा? आम्ही 15 तारखेला ओपनिंग केलं, त्याच्यानंतर शुक्रवार हा आमचा पहिला दिवस होतो ओपनिंग नंतर. तर पहिल्याच दिवशी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. चहाच्या पेक्षा आम्हाला चहा चपातीचे कस्टमर हे खूप जास्त मिळाले. त्यातल्या त्यात तुपातली चपाती, बटर चपाती ही लोकांना खूप जास्त आवडली. आम्ही नंतर एक त्यांना एक जाम चपाती एक दिली तर ती पण लोकांना खूप आवडली. म्हणजे सध्या रिस्पॉन्स खूप चांगला मिळत आहे आणि सोशल मीडियावर देखील खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. सगळ्या माध्यमांनी त्याची दखल पण घेतलेली आहे, खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स मिळाल्या आहेत, पॉझिटिव्ह कमेंट मिळाल्या आहे शिवाय, म्हणून खूप एक अशी उमेद मिळाली आहे आम्हाला याच्यातून. आता सध्या जर दुकानाचा थोडा लुक बघितला तर इथे कप्स आणि या सगळ्या गोष्टी, चहा वगैरे केला जातो इथे, चपाती बनवली जाते. पण आता थोडासा जो जागेचा प्रश्न आहे, कारण पाऊस असतो, कोणाला आता जरी रेस्टॉरंट्स आणि कॅफेज बंद असले किंवा काय म्हणू शकतो आपण, बसायची जागा जी आहे ती अवेलेबल करून द्यायला लोकांना तुम्ही कसं करणार आहात, कसं मॅनेज करणार आहात? सध्या तरी आमचं कसं चाललं होतं की आम्ही एक एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न करतो की आपण सुरू करून बघूयात काय होईल. कारण म्हटलं आपण खूप मोठ्या गोष्टींबद्दल बोलतो किंवा खूप मोठ्या प्रोजेक्टबद्दल आपण कंटिन्यू चर्चा करत असतो, पण खूप वेळा लहान गोष्टींकडे बघणं आपण विसरून जातो आणि तिथेच कुठेतरी आपण चुकतो असं मला सारखं वाटत होतं. मग आम्हाला असं वाटलं की आपण पहिल्यांदा लहानापासून सुरुवात करूयात, लहान गोष्टींकडे पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट करून
ते कशा पद्धतीनं वर्क होतं ते बघूयात. आणि आता जसा प्रतिसाद मिळतोय त्यानुसार आता आमचा प्रयत्न चालू आहे की हेच मोठं कसं करता येईल, ह्याच्या वेगवेगळ्या आउटलेट्स कशा बाहेर निघतील, ह्या सगळ्या गोष्टी बघतो. आणि मग आता ह्या ही छोटी कॉन्सेप्ट नाही का, गोष्ट छोटी डोंगर एवढी असते असं, तसं आमचा प्रयत्न आता या छोट्या गोष्टीपासून कुठला तरी एखादा मोठा डोंगर तयार करता यावा अशी इच्छा आकांक्षा आहेत, होप्स आहेत. लोकांकडून प्रतिसाद जो मिळतोय, मित्रांकडून जो प्रतिसाद मिळतोय, त्याच्यामुळे होप्स वाढले आहेत. आता करतोय आता लोक रिस्पॉन्स बद्दल आपण इतकं बोललोय, पण मला नेमकं जाणून घ्यायला आवडेल की दिवसभरामध्ये किती लोक येतात विजिट देतात. व्हिजिट तरी म्हणजे सकाळी भरपूर गर्दी असते, म्हणजे आमच्याच इथे धांदली उडते की अरे लोक येत आहेत, थांबलेत वेटिंगला, पटापट द्यायचं आहे. बरेच लोक येतात, म्हणजे इथे बाजूलाच युनिक अकॅडमी आहे, फर्ग्युसन आहे, तर हे सगळे इथे हॉस्टेल्स आहेत ते सगळे येत आहेत. म्हणजे खूप गर्दी होते सकाळी सकाळी तरी, ऍटलीस्ट 10 पर्यंत तरी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचा इतका सुंदर तुमची आयडिया आहे आणि मला तर खरंच आवडली. माझ्यासाठी सुद्धा एक चहा चपाती बनवा, मी माझी ऑर्डर दिलेली आहे. तुम्ही तुमची ऑर्डर द्यायला कधी येत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली चहा चपातीची? आणि चहा चपातीसारखाच अजून एखादा नाश्ता असेल किंवा घरचा एखादा पदार्थ जो तुम्हाला खायची इच्छा आहे आणि तो तुम्हाला स्ट्रीट फूड म्हणून उपलब्ध व्हावा असं जर वाटत असेल तर ते सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अधिकाधिक शेअर करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नोंदवायला नक्की विसरू नका. पुण्याहून शिवानी खोरगडे, लोकमत.